kami seluruhnya selaku mereka nanti udah sedikit kita ada setengah apa terlambat sih. गुड मॉर्निंग सुप्रभात. पुन्हा इथे एका नवीन व्हिडिओ सब मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30. मस्त इथे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि प्रथम झोपला आहे, तो उठलेला नाही अजून. आणि आम्ही दोघं नाश्ता करतोय. नाश्त्याला आज उपमा बनवलेला आहे आणि हे काय सांगू तुम्हाला, आमच्या इथे रस्त्याचं काम चालू झालं आहे. मी तुम्हाला दाखवते हे बघा, आता इथे पूर्ण ते रस्ता खांडून घेणार, खांडतायत रस्ता, त्याची माती काढतायत आणि मग डांबर टाकून रोड बनवणार आहेत. असे सगळे रोड बनवणार आहेत कारण की बिल्डिंगची जी कामं आहे ती ऑलमोस्ट होत आलेली आहेत, त्यामुळे फक्त मातीचा साधा रोड होता, हे नव्हतं. तर आता रोड बनवायला घेत आहेत, असं एक कम्प्लीट करतील. सो फायनली इथे डांबरी रोड होईल. काम चालू झालं आहे सकाळी. आणि आज आहे प्रजासत्ताक दिन, तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उपमा तुम्ही पण नाश्ता करायला या. नाश्ता करते आणि मग भेटते थोड्या वेळाने. 1 आहे आणि सगळी कामं उरकून झालीत. ती कपडे घड्या घालून ठेवली, ती आता काढली होती ती. आणि छान ऊन आले, आज कामं पण उरकलीत. आणि आता मी बनवणार आहे फक्त चपाती आणि अंड्याची भुर्जी. तर चपात्याचं पीठ मागाशीच मळून ठेवलं, भिजलं हे छान. तर भुर्जी बनवते, पहिल्या चपात्या बनवून घेते, म्हणजे मग गरम गरम खायला चांगली लागते भुर्जी आणि चपाती. बाकी तर दुसरं काही बनवणार नाही आहे मी. आणि बघू, जेवल्यानंतर थोड्या वेळाने जायचं आहे वाशीला, 1-2 काम आहेत त्याच्यामुळे जाणार आहे वाशीला. पहिल्यांदा हे सगळं बनवून जेवून घेतो आणि मग तुम्हाला दाखवते. जेवण वगैरे झालंय, सगळं आवरलंय, रेडी झालोय. जाऊया वाशीला. वाशीला गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय काम आहेत ते. तर आम्ही वाशीला आलो होतो खास या मोर्चासाठी. साहेबांचा भव्य, जरांगे पाटील साहेबांचा भव्य मोर्चा इथे आला होता. त्यांची दुपारी सभा होती आणि दुपारी सभा झाल्यानंतर ते जाणार होते मुंबईला आझाद मैदानवर. तर म्हणून मग भारतीने मला सकाळीच फोन करून बोलवलं होतं. भारती इथेच राहते आणि APMC मार्केटच्या बरोबर समोर, तर तिथेच हा मोर्चा आला होता. वाशी APMC मार्केट जर कुणाला माहिती असेल नसेल म्हणून मी सांगते. तर तिथेच हा जो रोड आहे, पूर्ण हा हायवे आहे, तो पूर्ण बंद केला होता आणि इथेच सगळ्या त्या मोर्चाच्या गाड्या वगैरे येऊन उभ्या होत्या. सगळी लोकं रस्त्यावर, म्हणजे तो मोर्चा आहे तो रस्त्यावरच थांबले होते सगळे लोकं, कारण की दुपारी साहेबांची सभासुद्धा इथेच होती. म्हणून आम्हीसुद्धा त्या मोर्चामध्ये थोडंसं सामील झालो आणि साहेबांची सभा वगैरे ऐकली, कारण की इथे लाईव्ह सभा होती दुपारी. त्यामुळे आम्ही आता तिकडेच निघालेलो होतो. इथून भारतीच्या घरापासून हे 10-15 मिनटावर आहे आणि तिथे मी सुद्धा आधी इथेच राहायची, फक्त भारती आणि माझ्या घरामध्ये 10 मिनटाचं अंतर आहे. त्यांचा डाटा व्यापन नाही, नेमके दिलेत कोणाला? म्हणजे आपल्याला त्याच्यातच स्वप्न सुद्धा येईल. आता ते काय, तेवढा मोठा विषय नाही. ते म्हणजे आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्र आहे, ते लावून धरणे. डाटा नाही पण तरी आपण नाही घेतला. तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिलेत त्याच्या नावाचा आम्हाला डाटा द्या. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा हा रोड असा बंद बघितलेला आहे, कारण की ह्या रोडला खूप गाड्या असतात, खूप नेहमी, म्हणजे वर्दळीचाच रोड आहे हा, हायवेच आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये हा रोड बंद बघितला आहे, कारण की हे सगळ्या गाड्या त्यांच्या उभ्या आहेत, खाण्यापिण्याच्या हे ते माणसं आलीत भरपूर. त्यामुळे तर खरंच मराठी असल्याचं खूप गर्व आणि अभिमान आहे मला. घ्या मराठा समाज, अस्सल मराठा हा रस्त्यावर उतरलाय आणि रस्त्यावर अक्षरशः झोपलेत, रस्त्यावर बसले. जनजीवन रस्त्यावर बघा, सगळं जनजीवन हे रस्त्यावर चालू आहे आणि रस्त्यावरती
तुम्हाला चांगलंच माहिती आहे रस्त्यावरती एखादा मराठा समाज उतरल्यानंतर काय परिस्थिती होती ही तुम्हाला मी दाखवते याच्यातून बघा. अरे हा पूर्ण आणि गर्व आहे मला मी मराठा असल्याचा, कारण ही पब्लिक बघितल्यानंतर ना हुरहुरी भरते, अंगावर शहारे फुटतात आणि मराठा असल्याचा गर्व होतो. तर तुम्ही बघा, तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव मी देऊ शकते ह्याच्यातून ह्या व्हिडिओमधून. असं दाखवून ही आहे समोर प्रथमची शाळा सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि इथे हा पेट्रोल पंप आहे जो कधीच बंद नसतो, पण तो सुद्धा आज बंद आहे. पेट्रोल 24/7 असतो तो. हा आणि 24 तास उघडा असतो हा पंप. ही आहे समोर सेंट लॉरेन्स हायस्कूल. प्रथम पहिल्यांदा ह्या स्कूलमध्ये होता. हा 7वीपर्यंत ह्या स्कूलमध्ये होता आणि भारतीच्या घरापासून स्टार्ट केलं होतं. ती इथे येईपर्यंत या गाड्या काही संपलेल्याच नाही आहेत अजिबात असं सगळे. आणि इथे बघू शकता तुम्ही सगळं. हे सगळेजण फेसला काय अजून नीटचं झालेलं नाही आहे. गव्हर्नमेंटवरती अजून फेसला 1 दिवसाचा त्यांना टाईम मागितलेला आहे गव्हर्नमेंटने आपल्याकडे. आणि एक दिवसाचा टाईम म्हणून ही लोक मार्केटमध्येच निवास करणार आहेत आणि ह्यांना ठरलेल्या निवासस्थानावरती जाण्यासाठी हा रोड बघा तुम्ही मगाशी पूर्ण पॅक होता, आता हा सेकंड दबारामध्ये खाली झालेला रोड आहे. म्हणजे आमची पब्लिक इतकी शिस्तबद्ध आहे की कोणालाही कसलाही त्रास न देता ह्या पब्लिकने आपापला रोड खाली केलेला आहे. वैशिक कोण राहा कोणाची आहेत गा? त्यांच्या बाजूला राहतो. त्यांच्या मांजरी आहेत. हे याला सांभाळ पहिलं. पाणी त्याच्या साडीवर सगळं घाल. पाणी कुठून आलं? हात लावू दे ना. ला ला गं लावू दे त्याला हात लावू दे. थांब सर. चार आहेत. पर्शियन आहेत असं म्हणतायत ती लोक. काय माहिती वाटत नाहीये ते शाळा जोरात नाही करायचं. असं करायचं ती चावत नाही ऍक्च्युली. खेळायला बघते ती. खेळायला बघते ती. काय घेऊन आली? खेळते ती आता खेळतीये ना ती. खेळावंच वाटत ना त्यांना. बाबू बाबू झात घे मग पटकन चावेल बिवेल. हात का प्रथम फोटो काढू दे. इथून धरते इथून इथून उड्या मारती ती. तिला असं उंदीर येतो ना होलात ना उंदीर. मम्मी बोट घाला बोट घाला मम्मी. इकडे घुसली चालाके ती एवढी चंचल नाही. ती एवढी चंचल नाही.
अगं ते होला मग अशी आलो आणि थोडा वेळ बसली, आराम केला, चहा वगैरे घेतला. आत्ता बनवायला घेतलेला आहे जेवण. तर जेवणामध्ये मी फक्त पटकन चिकन बिर्याणी बनवणार आहे, ती पण कुकरमध्ये, कारण की वेळ खूप झालेला आहे. आम्हाला येता येता खूप उशीर झाला, त्यामुळे मग आज शुक्रवारचा बाजार पण होता, मग मी येता येता भाज्या वगैरे आणल्या, चिकन घेऊन आलो आणि म्हटलं पटकन कुकरला चिकन बिर्याणी करते. बस दुसरं काही करत नाही आहे. तर तुम्हाला दाखवते ते कुकरमध्येच मी करणार आहे डायरेक्ट, म्हणजे पटकन होईल. कांदा फ्राय करायला घेतला आहे, टोमॅटो कापून ठेवला आहे आणि इथे हे चिकन मॅरिनेशन करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर राईस पण भिजत घातलेला आहे आणि याच्यामध्ये पेस्ट बनवायची मला. मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीरची ही पेस्ट बनवते. चला फटाफट बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला झाल्यानंतर. तर जेवण वगैरे झालं, आत्ता 11 वाजलेले आहेत. आज आम्हाला खूपच उशीर झाला आणि चिकन बिर्याणी दाखवायची मी विसरून गेले. आम्ही डायरेक्ट जेवायलाच घेतलं आणि विसरूनच गेले की व्हिडिओ करायचा होता. असो, नेक्स्ट टाईम आता मी बघेन. तर काही नाही, आता झोपायची तयारी. आणि आज दुपारी तुम्ही पाहिलं आपल्या मनोज जरांगे पाटील साहेबांचा किती भव्य मोर्चा वाशीला होता. आणि आज पण ते लोकं तिथेच थांबलेले आहेत APMC मार्केटला. सगळ्यांना पूर्ण रोड वगैरे सगळे बंद केलेले आहेत. APMC मार्केट कालपासून पूर्ण बंद आहे ते मार्केट. आणि सगळ्यांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळ्याची व्यवस्था तिथे केलेली आहे APMC मार्केटमध्ये. खूप गाड्या आहेत, तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये. आणि खरंच खूप भारी वाटतं, खूप मराठ्यांची ताकद दुसऱ्या म्हणतात ना, आणि मराठ्यांची ताकद कोणी आजमावू शकत नाही. आज बघितलं असेल सगळ्यांनी, खूप भारी वाटतं. ते आपल्यासाठी एवढं करतायत, मराठी लोकांसाठी, मराठ्यांसाठी आरक्षण मिळावं म्हणून ते एवढे स्वतः म्हणतात ना भूकतान सगळं विसरून ते आज एवढे लढा देत आहेत. तर त्यांना हॅट्स ऑफ, म्हणजे जेवढं त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. त्यामुळे मला कुठेतरी खूप अभिमान आहे, पहिल्यापासून, की आजच नाही पहिल्यापासून, मराठी असल्याचा खूप जास्त अभिमान आहे की मी मराठी आहे. आणि आपल्या भाषेवर तर माझं प्रेम आहेच आहे, खूप प्रेम आहे मराठी भाषेवर. तर असा सगळा मोर्चा आहे आणि आज बघितलं ना, बापरे अंगावर काटा आला, बापरे एवढे मराठी बांधव उतरले होते. आणि आपल्याला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. तर साहेब, आम्ही तुमच्यासोबत आहोत. चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते. तर तुम्हाला या म्हणजे ह्या मराठा आरक्षण याच्यावर काही बोलायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाकुणाला काय काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. चल आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटते असेच एका छान छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री. आणि हो, ड्रेस वगैरे बदलायचा होता तर आज सगळं पूर्ण वाशी बंद होतं, अख्खं पूर्ण, म्हणजे पूर्ण वाशी बंद होतं. त्यामुळे आमची कुठलीच कामं झाली नाही, मला एवढा अंदाज नव्हता. मला ॲक्च्युली मोर्चामध्ये बघायचं पण होतं, कारण की मला भारतीने सकाळीच फोन करून सांगितलं होतं की ये म्हणून तू. तर मी खास त्यासाठी पण गेले होते, पण त्यांचं माझं असं विचार होता की त्याच्याजवळ सभा घेऊन मग दुपारी निघतील असं माझा अंदाज होता. पण निर्णय काही आला नाही आणि त्यामुळे मग आज पण ते तिथेच थांबलेले आहेत. त्यामुळे मग आज कुठलीच कामं नाही झाली. असो, नंतर होतील. ठीक आहे, चला बाय बाय.